मुंबईतली अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत. निसर्ग चक्रीवादळ हे राज्याच्या किनारपट्टीला येऊन आज धडकणार आहे. 50 पैकी केवळ 19 उड्डाणं ही आज होणार आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईतली अनेक उड्डाणं ही रद्द करण्यात आली आणि यासंदर्भातील अधिक अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडून. प्रशांत, 50 पैकी केवळ 19 उड्डाणं आज होत आहेत, काय अधिक अपडेट्स? अगोदरच या कोरोनाच्यामुळे 50 उड्डाणं करण्यात आली होती, ज्यामध्ये 25 उड्डाणं होणार होती आणि 25 अरायव्हल होती. मात्र आता ह्या चक्रीवादळाच्या परिणामामुळे फक्त 19 जी उड्डाणं आहेत ती होणार आहेत. त्याच्यामध्ये 8 अरायव्हल असतील आणि 11 डिपार्चर असतील. अशी अशाच प्रकारे ही 19 उड्डाणं होणार आहेत. ही कोरोनामुळे ही जी उड्डाणं आहेत ती फक्त देशांतर्गत सेवा जी आहे त्याच्यामध्ये सुरू होती आणि 50 उड्डाणं सुरू होती. मात्र आताही ती ह्या आजच्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर फक्त 19च उड्डाणं होणार आहेत. त्यामुळे अनेक जे प्रवासी असतील त्यांना ज्यांची जी उड्डाणं रद्द झाली असेल त्यांना या चक्रीवादळामुळे घरीच थांबावं लागणार आहे. नक्कीच, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.